नमस्कार मंडळी, मी श्रुती शेवाळे, जय श्री राधे कृष्ण। तर आता आपण निघालेलो आहे पावनगड रोडला। जंगल मध्ये जाताना आपल्याला थोडंसं उजव्या बाजूला एक रस्ता लागतो, आकाशवाणी बुरुज आहे त्याच्या खाली। तर या साईडला एक दोन विहिरी पाहायला मिळतील आपल्याला। तर आता आपण दोन विहिरी पाहूयात। हे पहा, पावसाळ्यात असा दिसतो हा व्ह्यू। आता आपण उन्हाळ्यात आलेलो आहे त्यामुळे थोडं हिरवळ कमी आहे। तर चला आपण पाहूयात पहिली विहीर। तर छान, आम्ही आमच्या फॅमिली सोबत आलेलो आहोत त्यामुळे मस्त सगळे एन्जॉय करत आहोत। मस्त फॅमिली सोबत जंगलात नक्की या। फक्त एवढंच, थोडं सांभाळून, कारण गवे आहेत आता सध्या। तर चला आपण आता विहीर पाहूयात। तर ही आकाशवाणीच्या खाली पायथ्याशी अशी विहीर आहे। आधी कट्टा नव्हता, पण आता छान मस्त कट्टा बांधलेला आहे। माझ्या लहानपणी जेव्हा आम्ही जंगलामध्ये जेवण करत होतो तेव्हा आम्ही याच विहिरीचं पाणी वापरत होतो। मस्त जेवण टेस्टी आणि चवीलं होत होतं। जंगलातल्या पाण्याने जेवण करण्याची एक औरच मजा आहे, ती टेस्टच काय वेगळी असते। विहीर किती खोल आहे माहीत नाही। विहिरीच्या वर छान मस्त पक्ष्यांची घरटी आहेत, वेगवेगळ्या रंगाची छान पक्षी पाहायला मिळतात जंगलामध्ये। पाणी असल्यामुळे पाण्याच्या आजूबाजूला मस्त छान छान पक्षी आहेत। तर बघा, आम्ही मस्त एन्जॉय करतोय जंगल सफर। तर आता आपण पुढची विहीर बघूयात। तर ही आमची फेवरेट फांदी आहे। आता ही आहे दुसरी विहीर आहे ही। तर ही पण बऱ्यापैकी त्याच विहिरीसारखी आहे। मस्त या विहिरीत मासे आहेत छोटे छोटे, छान। कदाचित या विहिरीमध्ये प्राणी येत असतील पाणी पिण्यासाठी रात्री, कारण इथं छोट्या पायऱ्या असल्यामुळे सहज खाली जाण्यास सोपं आहे। तर अशी ही छान मस्त आकाशवाणी केंद्राच्या पायथ्याशी असलेली विहीर आहे। बघा, इथे प्राण्यांचे पाय देखील उठलेले आहेत। कदाचित हे पाय गव्यांचे असू शकतील किंवा म्हशींचे पण असू शकतील। तर इथे झाडावर मस्त लाकडी बसण्यासाठी केलेले आहे प्राण्यांच्या निरीक्षणासाठी। तर ही आमची फेवरेट फांदी। चला तर आपण आता पुढे जाऊयात पावनगड रोडला। तर असा हा कच्चा रस्ता आहे, छान मस्त दोन्ही बाजूंनी हिरवी झाडी आहे, थोडा चढ आहे। हा एक रस्ता आहे जो खाली जातो गावाकडे, आणि इथून असं वर हा रस्ता पावनगडला जातो। तर आता आपण निघालेलो आहेत पावनगडला। पावनगडला जात असताना आपल्याला एक दोन तीन मंदिरे भेटतील, ती पाहून घेऊयात आपण। तर आता आणखीन एक इथे रस्ता आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे। हा रस्ता देखील खाली बुधवार पेठेकडे जातो। तर आता आपण जाऊयात पावनगडला। तर छान मस्त असा कच्चा रोड आहे हा, चढ आहे बऱ्यापैकी, शांत आहे, नो ट्रॅफिक। तर आता आपण आलेलो आहेत इथे नरसिंह मंदिर आहे। तर आता आपण नृसिंह मंदिराचे दर्शन घेऊयात। पावसाळ्यात इथे पूर्ण हिरवळ असते, मी पुढं फोटो दाखवलेले आहेत। तर पावसाळ्यात इतकं सुंदर दिसतं इथे, छान धुकं असतं, दुसरा स्वर्गच आहे पन्हाळा म्हणजे। तर हा आहे मंदिराच्या बाहेर स्तंभ, हे एक जुनं झाड आहे।
तर चला आपण आता दर्शन घेऊयात। तर हे मंदिर देखील पावसाळ्यात फारच सुंदर दिसतं, छान मस्त कडेचा परिसर पूर्ण हिरवा असतो। ही आहे इथे महादेवाची पिंड। तर असं हे नरसिंह मंदिर आहे, फार जुनं आहे, जुनं बांधकाम आहे हे। तर आपण कधी जर पन्हाळ्याला पावनगड रोडला आलात तर या परिसराचं नक्की दर्शन घ्या। तर हा आहे मंदिराचा आजूबाजूचा परिसर, मस्त जंगलात वसलेलं असं हे मंदिर आहे। तर चला आता आपण लक्ष्मी मंदिराकडे जाऊ। नरसिंह मंदिराच्या थोडं पुढे गेल्यावर लक्ष्मी मंदिर येतं। तर हे आहे लक्ष्मी मंदिर। हा परिसर देखील पावसाळ्यात फार सुंदर असतो, खूप धुकं असतं, उंचावर आहे त्यामुळे मस्त हिरवा, पूर्ण हिरवा परिसर आहे हा। पावसाळ्यात बघण्यासारखा पॉइंट आहे, छान मस्त ही टेकडी आहे इथं छोटी। तर असं हे छान मस्त लक्ष्मी मंदिर आहे, त्याचा आजूबाजूचा परिसर देखील फारच सुंदर आहे। मंदिराच्या डाव्या बाजूला तिकडे खोल दरी आहे, जी पन्हाळ्याच्या पायथ्याशी वसलेली गावं आहेत तिकडे। तर आता आपण घेणार आहे मारुती मंदिराचं दर्शन। लक्ष्मी मंदिराच्या थोडं पुढे गेल्यावर मारुती मंदिर आहे। तर असा हा रस्ता आहे मारुती मंदिराकडे जाण्यासाठी। तर बघा इथे मंदिराच्या पुढे एक खोल खड्डा आहे। तर आता आपण मारुती मंदिराचं दर्शन घेऊयात। तर हे आहे मारुती मंदिर। अशी ही तीन छोटी छोटी मंदिरं आहेत, फार सुंदर पावसाळ्यामध्ये दिसतात ही मंदिरं। आपण जर कधी परत पावसाळ्यात आलो तर नक्की तुम्हाला पावसाळ्याचं पण दर्शन दाखवेन। माझ्याकडे आता सध्या जुने फोटो आहेत जे मी या ठिकाणी येऊन पावसाळ्यात काढलेले आहेत, ते मी तुम्हाला दाखवते। तर बघा असा हा छान पावनगडला जेव्हा आपण जातो तेव्हा हे सर्व पाहायला मिळतं। अशा प्रकारे आम्ही मस्त चुलीवरचा चहा करत होतो। तर असं पावसाळ्यात छान मस्त व्ह्यू दिसतो। तर बघा हे आम्ही पावसाळ्यामध्ये आलेले फोटो आहेत, मस्त आम्ही गरम गरम चहा केलेला पावसाळ्यात, चुलीवरचा चहा। असं हे जे आपण नरसिंह मंदिर पाहिलं ते। तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पावनगडवर जे पॉइंट आहेत ते पाहणार आहे। तर आता जे हे 5 पॉइंट जे आपण पाहिले ते तुम्हाला कसे वाटले तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, जय श्री राधे कृष्ण।